तीन गोष्टी ज्या मी तुम्हाला आज सांगणार आहे, त्या तीन गोष्टी, त्या तीन टिप्स जर तुम्ही सकाळी स्वतःला आठवण करून दिल्यात ना, तर तुम्ही ते करू शकता जे तुम्हाला करायचं आहे, तुम्ही ते मिळवू शकता जे तुम्हाला मिळवायचं आहे, तुम्ही तिथपर्यंतही पोहोचू शकता जिथे तुम्हाला जायचं आहे। या तीन गोष्टींमुळे ह्या इतक्या महत्त्वाच्या आहेत की यातून तुम्हालाच फरक दिसेल। तुम्ही स्वतः बघणार, तुम्ही स्वतः नोटीस करणार की कशा प्रकारे तुमच्या आयुष्यातले बंद दरवाजे उघडत आहेत, कशा प्रकारे तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन मिळत जाईल आणि तुम्हाला पैसे, नाव, सक्सेस या सगळ्या गोष्टी मिळतील। यासाठी सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की तुमचा जो ब्रेन आहे ना, तो कशा प्रकारे काम करतो। एक एक्झाम्पल घेऊया। आता तुम्ही कुठला मोबाईल फोन यूज करता? विवो करत असाल, सॅमसंग करत असाल, MI करत असाल, बरेचसे असू शकतात। आता जर तुम्हाला विचारलं की तुम्ही कुठली टूथपेस्ट यूज करतात, तरीही तुमच्या समोर बरेच नावं येतील। कोलगेट, पेप्सोडंट, सेन्सोडाईन, दंतकांती, ह्या प्रकारचे ब्रँड्स। आता तुम्ही ह्या प्रकारचे ब्रँड्स का यूज करता? का यूज करता? आपण या प्रकारचे ब्रँड्स यामुळे यूज करतो कारण आपण यांचे ॲडव्हर्टाइजमेंट्स बघत असतो। यांच्या कंपनी पुन्हा पुन्हा आपल्याला त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट दाखवत असतात, त्या पुन्हा पुन्हा आपल्या समोर ते ॲडव्हर्टाइजमेंट आणत असतात आणि आपण ते ॲडव्हर्टाइजमेंट्स बघतो आणि जसंही आपण मार्केटमध्ये जातो आपण त्याच ब्रँड्स उचलतो। आपल्याला त्या क्षणाला ते आठवतं की अरे मी याची ॲडव्हर्टाइजमेंट बघितली होती, ती खूप छान होती। आणि तशा प्रकारे आपण एखाद्या गोष्टीचा एखादा ब्रँड चूज करतो। आता तुम्ही नीम टूथपेस्ट का यूज करत नाही? बिल्ला छाप टूथपेस्ट का यूज करत नाही? कारण तुम्हाला त्याबद्दल माहितीच नाही आहे, तुम्ही त्याची ॲडव्हर्टाइजमेंटच कधी बघितली नसेल। आपल्याला काय असतं, ज्या गोष्टी आपल्याला दिसतात ना, त्या गोष्टी आपल्याला घ्याव्याशा वाटतात। आता ह्या टूथपेस्टच्या ॲड आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात, न्यूजपेपरमध्ये सुद्धा। बाजारात गेलो, मार्केटला गेलो, आपल्याला मोठे मोठे बोर्ड्स लावलेले दिसतात, ही टूथपेस्ट घ्या, ती टूथपेस्ट घ्या, आमच्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे, आमच्या टूथपेस्टमध्ये हे आहे, ते आहे, आणि असं काहीतरी बघून आपण त्या टूथपेस्ट विकत घेण्यासाठी निघून जातो किंवा अशा ॲडव्हर्टाइजमेंट बघून आपण बऱ्याचशा गोष्टी विकत घेत असतो। याचा अर्थ किती सिंपल आहे की आपल्याला ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा दाखवल्या जातात आपण त्याच गोष्टींवर ॲक्शन घेतो, आपण त्या गोष्टींकडे कळत न कळत अट्रॅक्ट होत जातो। आणि जे आपल्याला पुन्हा पुन्हा दाखवलं जात नाही, जे आपण पुन्हा पुन्हा ऐकत नाही, त्या गोष्टींवर आपण ॲक्शन घेत नाही। आपण त्याच गोष्टींवर ॲक्शन घेतो ज्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा दाखवल्या जातात, ज्या गोष्टी आपल्यासमोर पुन्हा पुन्हा येत असतात। कोका कोला इतकी मोठी कंपनी आहे, ती कंपनी $5 मिलियन प्रत्येक वर्षाला फक्त ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये खर्च करते। आता कोको कोलाबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे, मग पुन्हा पुन्हा कशासाठी सांगायचं? कारण त्यांना माहिती आहे, ह्युमन माइंडला पुन्हा पुन्हा रिमाइंड करून द्यावं लागतं। ह्या गोष्टीला तुम्हालाही समजून घ्यायचं आहे। एक एक्झाम्पल अजून मी तुमच्या जीवनातलंच देऊ शकते। तुम्ही कधी एखादी गोष्ट घेण्याचा विचार केलाय का? फॉर एक्झाम्पल, तुम्ही कधी बाईक घेण्याचा विचार केलाय का? आता समजा तुम्हाला नवीन बाईक घ्यायची आहे, आठवण करा, तुम्हाला जी बाईक घ्यायची आहे ना, तुम्हाला दुसऱ्या दिवशी बाहेर निघाल्यावर त्याच प्रकारच्या बाईक दिसतील, तुम्हाला त्याच बाईक जास्त दिसत जातील। म्हणजे जी गोष्ट आपल्या डोक्यात चालू असते, आपला ब्रेन त्याच गोष्टींना शोधून काढतो, त्याच गोष्टींकडे अट्रॅक्ट होतो, त्याच गोष्टींबद्दल विचार करतो आणि त्याच गोष्टींबद्दल ॲक्शनही घेत असतो। मग आता ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकता, ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या सक्सेसपर्यंत कशा पोहोचवू शकतात, कळालं तुम्हाला? थोडीफार आयडिया आली असेल ना? तुमच्यासाठी पहिली टीप हीच आहे की जेही काही तुम्हाला हवं आहे, जेही काही तुम्हाला मिळवायचं आहे, जे तुमचं स्वप्न आहे, जे तुम्हाला घ्यायचं आहे, त्याबद्दल तुम्हाला स्वतःला रिमाइंड करून द्यायचं आहे, तुम्हाला त्याबद्दल आठवण करून द्यायची आहे स्वतःला। सकाळी उठल्या सगळ्यात आधी तोच विचार करायचा की मला ही गोष्ट हवी आहे, मला हे मिळवायचं आहे। 5 ते 10 मिनिटं याबद्दल विचार करायचा आहे, आठवण करायची आहे की मला काय करायचं आहे, मला काय मिळवायचं आहे। खूप पॉवरफुल गोष्ट आहे ही, तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला सकाळी आठवण करायचं आहे, स्वतःला आठवण करून द्यायचं आहे। असं कधी झालंय का की एखादा व्यक्ती रात्री झोपला त्यावेळी खूप गरीब होता आणि तो ज्यावेळी सकाळी उठला तेव्हा तो अमीर झाला होता, त्याच्याकडे अतोनात पैसा आला होता? नाही,
असं कधीच होत नाही. असं झालं नव्हतं की एडमन हिलरी सकाळी उठले, मॉर्निंग वॉकला गेले, अचानक त्यांनी माउंट एव्हरेस्ट बघितला आणि ते लगेच चढून गेले. असं अजिबात होत नाही. प्रत्येक सक्सेसफुल व्यक्तीला आधी माहिती होतं की मला काय करायचंय, मला काय हवं आहे, आणि त्यांनी प्रत्येक दिवसाला त्यासाठी काम केलंय, त्यासाठी मेहनत घेतलीय. तुम्हाला पैसा हवा असेल, आनंद हवा असेल, फेम हवं असेल, जे काही हवं असेल, जर तुम्हाला ते माहितीच नाहीये तर तुम्हाला ते मिळूच शकत नाही. आणि जर माहिती आहे तर त्याची तुम्हाला स्वतःला पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावी लागेल. प्रत्येक वेळी स्वतःला आठवण करून द्यावं लागेल की मला हे करायचंय, मला हे बनायचंय. हीच तुमची पहिली टीप आहे की तुम्हाला जे हवं आहे ना ते स्वतःला रिमाइंड करून द्या. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला रिमाइंड करा की मला काय हवंय. पुढची टीप बघण्याआधी विद्यार्थ्यांसाठी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा नवीन अकॅडमिक वर्षासाठीचा अभ्यास सुरू झालाच असेल. यासोबतच तुम्हाला माहिती असेल की 21 ऑगस्टपासून MHCET ची एक्झाम होणार आहे. ही एक्झाम तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण हीच एक्झाम तुमचा पुढचा प्रवाह आणि तुमचं ज्युनियर कॉलेज डिसाईड करणार आहे. तुमच्या ह्या प्रिपरेशनला अजून चांगलं बनवण्यासाठी अनअकॅडमीने तुमच्यासाठी आणलं आहे Mission CET 2021. हा इव्हेंट 2 पार्ट्समध्ये होणार आहे. त्यातला पहिला पार्ट म्हणजे CET स्पेशल मॅरेथॉन क्लासेस. हे क्लासेस पूर्णपणे फ्री असतील, ज्यात तुम्ही MHCET चा संपूर्ण सिलेबस क्रॅश कोर्सच्या माध्यमातून कम्प्लीट करू शकता. हे क्लासेस महाराष्ट्राचे टॉप एज्युकेटर्स घेतील आणि याची डेट आहे 1 ऑगस्टपासून तर 21 ऑगस्टपर्यंत. यातला दुसरा इव्हेंट म्हणजे फ्री CET मॉक टेस्ट. या टेस्टमध्ये तुमच्या MHCET ची तयारी चेक करण्यासाठी 8 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टला 2 फ्री मॉक टेस्ट कंडक्ट केल्या जातील. अनअकॅडमीचं हे मिशन CET 2021 तुमच्या सगळ्यांच्या ज्युनियर कॉलेज ॲडमिशनच्या प्रिपरेशनसाठी बेस्ट ऑप्शन आहे. आशा करते तुम्ही सगळे यात नक्कीच पार्टिसिपेट कराल. लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. आणि फ्रीमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्ही माझा SNEH हा कोड नक्की यूज करा. ऑल द बेस्ट. लेट्स क्रॅक MHCET टुगेदर. आता बघूया आपली दुसरी टीप. ह्या दुसऱ्या टीपचा तुम्हाला खूप जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे. हा फोटो बघा, आमिर खान. कुठल्या मूवीतला पीक आहे हा? जाऊ द्या, मूवी सोडा. काय वाटतंय तुम्हाला हा फोटो बघून? लगन मूवीमधला शेतकरी येतो. आता ह्या आमिर खानला बघा, काय वाटतंय याला बघून? किलर दिसतोय, अगदी व्हायलेंट, खतरनाक, गजनी मूवीमधला आमिर खान. अजून बदल करूया, कोण दिसतोय? फौजी, सोल्जर, मंगल पांडे. बॉडी लँग्वेज बघा, कपडे बघा, अगदी तसाच दिसतोय. अजून बदलूया, आता ह्या आमिर खानला बघा. हा आमिर खान कोण आहे? स्टुडंट आहे. कुठली मूवी होती? 3 इडियट्स. आता हा वाला आमिर खान बघूनच समजतंय, गुंड आहे, मवाली आहे. कुठली मूवी होती? गुलाम. सेम आमिर खान, एकच व्यक्ती, सेम चेहरा, सेम फीचर्स. पण प्रत्येक वेळी तुम्हाला असं का वाटलं की याचं प्रोफेशन वेगळं आहे? कधी गुंडा दिसला, कधी स्टुडंट दिसला, कधी सोल्जर दिसला, कधी शेतकरी दिसला, कधी किलर दिसला. हा व्यक्ती तर एक आहे, पण तुम्ही बघून सांगू शकता की हा काय करतो, हा कसा विचार करतो, याचं नेचर कसं असेल, याचं बिहेवियर कसं असेल, हे फक्त तुम्ही त्याच्याकडे बघून समजू शकता. कशामुळे? तोच चेहरा, पण फरक काय होता? फरक अगदी सोपा आहे. बॉडी लँग्वेज, ड्रेसिंग. हाच तुमचा सेकंड पॉइंट आहे. हीच आपली दुसरी टीप आहे. आपली बॉडी लँग्वेज, आपली ड्रेसिंग फक्त दुसऱ्यांनाच आपल्याबद्दल नाही सांगत, ती आपल्या स्वतःलाही आपल्याबद्दल सांगत असते. आपण कुणाची बॉडी आहोत? एक कॉन्फिडंट व्यक्ती. आपण एका कॉन्फिडंट व्यक्तीची बॉडी आहोत की मग एका लो एनर्जी माणसाची बॉडी आहोत? तुम्ही ती व्यक्ती आहात जी पुढे जाऊन काहीतरी करणार आहे, की मग तुम्ही ती व्यक्ती आहात जिला काहीच करावंसं वाटत नाही? तुम्ही खुश आहात की मग तुम्हाला खुश राहावंसंच वाटत नाही? तुमची बॉडी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत असते की तुम्ही कोण आहात. विश्वास नसेल बसत ना, तर करून बघा. जर तुम्ही असंच करून बसले ना की यार मला खूप बोर होतंय,
तर तुम्हाला आपोआप बोर होईल, तुम्हाला आळस यायला लागेल. पण तुम्ही त्याच क्षणाला असे उठलात आणि एनर्जी दाखवलीत ना की मला काहीतरी करायचं आहे. जरी आळस येतोय, तुम्ही उठलात, तुम्ही उड्या मारल्यात, स्वतःला सांगितलं की मला काहीतरी करायचं आहे, मला बाहेर जायचंय, तुमच्यातला सगळा आळस निघून जाईल, तुमच्यात आपोआप एनर्जी येऊन जाईल. आपली बॉडी आपल्या माइंडला सिग्नल देत असते. गंद्याशा लूज कपड्यांमध्ये तुम्हाला कधीच कॉन्फिडंट फील होणार नाही. आणि जर तसेच तुम्ही खूप चांगले राहिलात, अगदी स्वच्छ कपडे घातले, तर तुम्हाला खूप फ्रेश वाटेल. पळताना तुम्हाला कधी आळस नाही येणार आणि झोपलेले असताना तुम्हाला कधीच एनर्जेटिक नाही वाटणार. तुमची बॉडी एक जिंकणाऱ्या व्यक्तीची बॉडी आहे की मग एक हरणाऱ्या व्यक्तीची बॉडी आहे हे तुमच्यावरच ठरत असतं. जर दिवसाच्या सुरुवातीलाच तुम्ही स्वतःला आठवण करून दिलं की मी खूप खुश व्यक्ती आहे, मला खूप काही मिळवायचं आहे, मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, मला माझं काम पूर्ण करायचं आहे, अशा एनर्जीने तयार व्हा. विनर्स, लीडर्स कसे असतात, कसा असतो त्यांचा ॲटिट्यूड, कॉन्फिडन्सने चालतात ते, लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलतात, सतत खुश असतात, त्यांच्यामध्ये नेहमी आपल्याला एनर्जी दिसत असते. तुम्हाला जे काही बनायचं असेल त्याची आठवण स्वतःला करून द्या. आरशात बघून स्वतःशी बोला, तुम्हाला जे काही बनायचं असेल, जे काही, तुम्हाला डॉक्टर बनायचंय, सिंगर बनायचंय, क्रिकेटर बनायचंय, जे काही बनायचंय, किंवा तुम्हाला जे काही मिळवायचंय, जे काही करायचंय, स्वतःला बघून सांगा की तू एक डॉक्टरची बॉडी आहे, तू एक इंजिनियरची बॉडी आहे. टॉपर बनायचंय तर सांगा की तू एक टॉपरची बॉडी आहे, तू एक टॉपर आहेस, तू एका फायटरची बॉडी आहेस, तू एका खुश व्यक्तीची बॉडी आहेस. आता शेवटी आणि तिसरी टिप जी खूप महत्त्वाची आहे. आता समजा मॅच चालू आहे, त्यात असं बऱ्याचदा होतं, एक बॉल बाकी असतो आणि 4 रन हवे असतात. बॅट्समन चौका मारतो, टीम जिंकते, त्याची वा वा होते. आता मला सांगा, आता ती पूर्ण टीम फक्त त्या एका बॉलामुळे जिंकली गेली का? फक्त तो शेवटचा बॉल नाही, तर प्रत्येक बॉल, प्रत्येक बॉल जो खेळला गेला त्यामुळे ती मॅच जिंकली गेली. पण जिंकणारा क्षण तो शेवटचा बॉल बनून गेला. म्हणजे कळतंय का तुम्हाला की त्यांना विजय प्रत्येक बॉलाने मिळत नव्हता, पण त्यांच्या प्रत्येक बॉलामुळे ते पुढे पुढे जात होते आणि शेवटच्या बॉलामुळे मॅच जिंकली गेली याला कारण ते मागचे खेळले गेलेले सगळे बॉल होते. अगदी याच प्रकारे आपल्याला रोज विजय नाही मिळत, प्रत्येक दिवशी विजय नाही मिळत. तुम्ही आज सुरुवात केली तर तुम्हाला लगेच उद्या तुम्हाला जे हवं आहे ते मिळणार नाही. पण तुमच्या जिंकण्यामागे, तुमच्या सक्सेस मागे, तुमच्या खुश राहण्यामागे तुमच्या त्या सगळ्या दिवसांची मेहनत मात्र नक्की राहील. तुमचा प्रत्येक दिवस, तुमचा प्रत्येक दिवस तुमच्या जिंकण्याचं कारण बनेल. समजून घ्या तुमचा प्रत्येक दिवस किती महत्त्वाचा आहे. तुम्ही केलेला एक एक प्रयत्न मॅटर करतो, तुम्ही केलेली प्रत्येक दिवसाची मेहनत महत्त्वाची आहे, तुमचा प्रत्येक दिवस इम्पॉर्टंट आहे, तुमचा प्रत्येक क्षण इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवशी त्या बॉलप्रमाणे एक नवीन संघर्ष तुमच्या समोर येईल, एक नवीन अडचण तुमच्या समोर येईल, तुम्हाला तिला सामोरे जायचं आहे, तिचा सामना करायचा आहे, मागे हटायचं नाहीये. प्रत्येक दिवस प्रयत्न करत राहा, हार मानू नका, प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो, प्रत्येक दिवसाला महत्त्व द्या. रोज मेहनत करा, रोज मेहनत करा. तुमची रोज केले गेलेली थोडी थोडी मेहनत एक दिवस खूप मोठा साठा बनून जाईल आणि तोच साठा तुमच्या यशाचं कारण बनणार आहे. प्रत्येक वीट कारण बनते की तुमची इमारत किती सुंदर बनणार आहे, किती स्ट्रॉंग बनणार आहे. सचिन तेंडुलकरने जन्माला आल्यानंतरच छक्का चौका मारून दिला होता का? क्रिकेट तर तोच आहे, पिच तर तीच आहे, ग्राउंड तर तेच आहे, बदललं कोण? सचिन तेंडुलकर. तुमचं बघा ना, तुम्ही जन्माला आल्यानंतरच चालायला शिकलात का? दुसऱ्याच दिवशी तुम्ही चालायला लागलात का? नाही, अजिबात नाही. जमीन तीच असते, बदललं कोण? तुम्ही बदलले, तुम्ही मेहनत घेतली, तुम्ही प्रॅक्टिस केली. गरज काय आहे स्वतःला बदलण्याची? प्रत्येक दिवशी तुमच्याकडे चान्स आहे स्वतःला बदलण्याचा चान्स. प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे, प्रत्येक वेळ महत्त्वाची आहे. वेळेला महत्त्व द्या, तुमचे दिवस वाया घालवू नका. आणि अजून एक गोष्ट, स्ट्रेस घेऊ नका,
टेंशन घेऊ नका, तुमच्या स्ट्रेसला तुमच्या टेंशनला एक्साइटमेंट मध्ये बदलवून टाका की यार येऊ दे अडचणी, येऊ दे संकट, मी करेल सामना, बघतो की काय होतं। ह्याच गोष्टी तर आपल्याला ग्रो करत असतात आणि खरी मजा याच्यातच असते। आणि जर तुम्ही असं म्हणणार की अरे यार मला खूप टेन्शन आलंय, माझ्याने होईल का, मी करू शकेल का, तर तुम्ही प्रत्येक गोष्ट असाच विचार करत करणार आणि तुम्ही जे करताय त्याची तुम्हाला मजाही घेता येणार नाही। म्हणून जे करायचंय ना ते अगदी उत्साहाने करा, आनंदाने करा, एक्साइटमेंटने करा। सकाळी उठल्या उठल्या स्वतःच असं म्हणा की मला एक नवीन दिवस मिळाला आहे, मी खूप एक्साइटेड आहे, मी स्वतः आज माझ्या या आजच्या दिवसाला खूप छान बनवणार आहे, मी खूप खुश राहणार आहे, मी प्रयत्न करणार आहे, मी माझ्या स्वप्नांच्या अजून जवळ जाणार आहे। ह्या तीन गोष्टी, ह्या तीन टिप्स समजून घ्या आणि त्यांच्यानुसार कृती करायला सुरुवात करा।